इप्सार इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सेस कर्जत मध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी. फिजिओथेरपी, नर्सिंग, हेल्थ अँड सॅनिटरी इन्स्पेक्टर, DMLT, CMSED आणि BNYS या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्ष 2022-23 या कालावधीसाठी प्रवेश प्रक्रिया चालू आहे. आपले उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी लवकरच या संधीचा लाभ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 7506436965 किंवा 7710096995. नमस्कार, मी नेत्रा हजारे, झटपट संवाद मध्ये आपलं स्वागत. झटपट संवाद मध्ये आपण घेणार आहोत दिवसभरातील बातम्यांचा झटपट आढावा. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे या वर्षातील पहिला दक्षिणवर सोहळा आज संपन्न झाला. दत्त मंदिरात पहाटे नदीचे पाणी उत्तर बाजूने येऊन श्रींच्या पादुकांना स्पर्श करून ते दक्षिणेकडून बाहेर पडले. श्री क्षेत्र नृसिंहवाडीतील दत्तात्रयांच्या पादुका असलेल्या मुख्य मंदिरात पुराचे पाणी गेल्यानंतर दक्षिणवर सोहळा होतो. या सोहळ्यात शेकडो भाविक सहभागी झाले होते. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची तोबा गर्दी झाली आहे. गुरु पौर्णिमेचा मुख्य दिवस असल्याने साई भक्तांमध्ये उत्साह दिसून येतोय. साईबाबांना गुरु मानणारे असंख्य भाविक देशभरातून शिर्डीत दाखल झाले असून साई मंदिराच्या दर्शन रांगा भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत. शिर्डीत 3 दिवसीय गुरु पौर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली. आज गुरु पौर्णिमेचा मुख्य दिवस असून पायीवारीने साई भक्त शिर्डीत दाखल झालेत. राज्यभरातून शेकडो पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत. साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट देखील करण्यात आली. वसईतील वाघरलपाडा परिसरात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या ठिकाणी अनेक लोक अडकले असून घरांचे नुकसान होण्याची भीती आहे. आतापर्यंत 2 जणांची सुटका केली असल्याची माहिती पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. दुर्घटनास्थळी वाली पोलीस आणि अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरू आहे. संततधार पावसामुळे मुंबईची पुन्हा तुंबई झाली. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. पाणी साचल्याने अंधेरीहून दादरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर ट्रॅफिक जाम झाले. सकाळच्या वेळेत ट्रॅफिक जाम झाल्याने चाकरमान्यांचे हाल झालेत. गडचिरोली जिल्ह्यात पावसानं कहर केला आहे. अहेरी भामरागड मार्गावरील गावात पूर आला आहे. या भागातील लोक आपला जीव मुठीत धरून पुराच्या पाण्यातून जीव घेणार प्रवास करत आहेत. SDRF टीम आणि पोलिसांनी आतापर्यंत 62 लोकांना स्थलांतरित केले असून 17 जणांना रेस्क्यू केला आहे. नाशिक मध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून गोदावरी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नदीकाठची मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. मालेगाव मधून वाहणाऱ्या मोसम आणि गिरणा नदीला पूर आला आहे. महापालिका प्रशासन अलर्ट झाले असून ठिकठिकाणी बचाव पथक तैनात करण्यात आल्याची माहिती आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी दिली आहे. नाशिकच्या सप्तशृंगी गडावर ढगफुटी सदृश पाऊस झालाय. गडावर पाणी साचल्यानं पायऱ्यांना धबधब्याचं स्वरूप प्राप्त झालं आहे. पायऱ्यांवर पाण्यासोबतच चिखल दगड वाहून येत असल्यानं भाविकांना फटका बसला असून गड चढताना 7 भाविक किरकोळ जखमी झालेत. आपटे परिसरातील एका फार्म हाऊस मध्ये बकऱ्यांवर वन्य प्राण्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. हिंस्र प्राण्यांनी 14 बकऱ्यांवर हल्ला केला असून 9 बकऱ्या मृत अवस्थेत असून 1 बकरी कर्नाळा जंगल दिशेने ओढत नेल्याचे तपासात दिसून येते. तरच किंवा बिबट्या सदृश प्राण्याने हा हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज वन विभागाकडून वर्तवला जातोय. आमदार महेंद्र थोरवे यांनी बंड करत एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी व्हायचा निर्णय घेतल्यानंतर शिवसेनेत 2 गट पडले असताना खालापूर तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत आम्ही शिवसेनेत तुमच्या सोबतच आहोत असा विश्वास दिलाय. शिवसेनेचे सल्लागार बबन पाटील यांच्या पुढाकाराने ही भेट झाली. रायगड जिल्ह्यातील शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकारी बंडखोर आमदारांसोबत जाण्याची चिन्ह दिसू लागले. शिवसेनेचे 3ही आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. मतदारसंघात परतल्यानंतर 3ही कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या मनधरणीला सुरुवात केली असून त्याला यश मिळताना दिसत आहे. झटपट संवाद मध्ये वेळ झाला एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा संवाद मराठी लाईव्ह. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTV नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0121926912 72 76 47 38 54. विश्रांतीनंतर झटपट संवाद मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी. मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी प्रकल्पग्रस्त नेते दिवंगत दिबा पाटील यांच्या घरी भेट दिली. पनवेल येथील दिबांच्या घरी भेट देत त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी त्यांनी दिबा पाटील यांचे मोठे सुपुत्र अतुल भोयर यांच्याशी चर्चा केली. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार असल्याची उद्धव ठाकरेंनी घोषणा केली आहे.
आदिवासी समाजातील शिवसैनिकांनी विनंती केल्यानंतर आपण इंडियाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे। मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंवर दबाव असल्याच्या चर्चा होत्या, मात्र असा कोणताही दबाव आपल्यावर नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं। औरंगाबादच्या नामांतरावरून इफ्तियाज जलील यांनी मोर्चा काढला होता। जलील यांच्या मोर्चावर संभाजी ब्रिगेडनं आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे। जलील पोरांची माथी भडकवतात असा आरोप संभाजी ब्रिगेडनं केला आहे। संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी जलील यांच्यावर सडकून टीका केली। भाजपने शिवसेनेला संपवल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे। ओबीसी आरक्षणावरूनही लोंढेंनी भाजपवर आणि शिंदे गटावर सडकून टीका केली। तसेच राष्ट्रपती पदाची निवड करण्यापेक्षा ओबीसी आरक्षण आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते असंही लोंढे म्हणाले आहेत। सोलापूरचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा वादग्रस्त असलेली व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती। त्यावर तृप्ती देसाई यांनी प्रतिक्रिया देत देशमुखांचा चांगलाच समाचार घेतलाय। श्रीकांत देशमुखांवर गुन्हा दाखल करण्याची आणि भाजपमधून हकलपट्टी करण्याची मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे। नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 जुलैपासून पैसे जमा होणार होते, त्याला स्थगिती का दिली असा सवाल विचारत ट्विट करण्यापेक्षा पैसे कधी जमा करणार त्याची तारीख सांगा असं आव्हानच शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे। तसेच शासनाच्या निर्णयानंतरही आम्ही मोर्चा काढण्यावर ठाम असल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं। मुंबई येथील दहिसर विभागातील माजी नगरसेविका शीतल म्हात्रे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्यात। शीतल म्हात्रे यांच्या या निर्णयामुळे शिवसैनिकांनी संताप व्यक्त केलाय। वॉर्ड क्रमांक 7 शाखेवर लावलेल्या फोटोंवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खाळा फासले। शिवसेनेचे बंडखोर नेते दीपक केसरकर त्यांच्या मतदारसंघात आले होते। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्यासाठी मतदारसंघात यायला तयार झाले होते असं सांगताना मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना केसरकरांच्या डोळ्यात पाणी आलं। मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते बारवी बस थांब्याचे उद्घाटन करण्यात आले। अमित ठाकरे यांचे बारवी येथे आगमन होताच मनसेचे तालुका अध्यक्ष अविनाश पडवळ आणि मनसैनिकांकडून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। यावेळी मनसैनिकांनी मोठी घोषणाबाजी केली। खोपोली नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्या वतीने माजी नगरसेवक किशोर पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली कामबंद आंदोलन सुरू केले होते। मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। रसायनिक पोलीस ठाणे आणि ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कांबे आणि चांभारली येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यावाटप करण्यात आले। तसेच विद्यार्थ्यांना पोलीस काका आणि पोलीस दीदी संकल्पनेबाबत माहिती देण्यात आली। झटपट संवाद मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। तोपर्यंत नमस्कार।